शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन VCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कलमेश्वर तहसील के विभिन्न स्थानों पर भारतीय जनता पार्टी ने मंदिरों और धार्मिक स्थलों को शुरू नहीं करने के ठाकरे सरकार के फैसले के खिलाफ राज्यव्यापी घंटानाद आंदोलन किया। महाराष्ट्र प्रदेश बीजेपी के कार्यकारी सदस्य डॉक्टर राजू पोद्दार के नेतृत्व में कलमेश्वर तहसील के श्री क्षेत्र अदासा में आंदोलन का आयोजन किया गया। कलमेश्वर शहर के गजानन मंदिर एवं लहानुजी मंदिर शहर के बीजेपी अध्यक्ष धनराज देवके के नेतृत्व में सफल आयोजन किया गया। इस अवसर पर नागपुर जिला उपाध्यक्ष मीना तायवाड़े, शहर भाजपा महिला अध्यक्ष सविता नाथे, शहर भाजपा कार्यवाहक अध्यक्ष देवीदास भगत, पार्षद सुनीता मंडलिक, सुनीता चुनारकर, कृष्णा गावंडे और अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित थे। विदर्भ के पंडरपुर धापेवाड़ा में भाजपा के तहसील अध्यक्ष दिलीप धोटे के नेतृत्व में आंदोलन किया गया। तहसील के मोपा में जिला भाजपा महासचिव इमेश्वर यावलकर के नेतृत्व में आंदोलन संपन्न हुआ। आंदोलन के सभी स्थानों में सामाजिक दूरी देखी गई, मास्क का उपयोग भी किया गया था। महाराष्ट्र सरकार ने जे आतापर्यंत कोविड 19 या महाराष्ट्रातले पूर्ण देशामध्ये जो पसरला आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र सरकारच्या ज्या गाईडलाईन होत्या, केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन होत्या, त्या सगळ्या फॉलो करून आपण या ठिकाणी आज यासाठी आलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने मंदिरं चालू केलेले नाही आहे। सर्व केंद्र सरकारने जे निर्णय दिले त्या निर्णयात सर्व राज्यामध्ये मंदिरं चालू झालेले आहेत, परंतु या महाराष्ट्र सरकारने मंदिरालय चालू केले परंतु मंदिरं चालू केलेले नाही आहेत। जे आपले सर्व आध्यात्मिक आहेत त्यांची सर्वांची हाक या ठिकाणी होती की मंदिरं चालू झालेले पाहिजे, आणि जे आपले लोक आहेत त्या सर्वांना असं वाटतं, साधू संत सर्वांना असं वाटतं की मंदिरं चालू झाले पाहिजे, आणि ज्या आपल्या भावना या मंदिराशी जोडलेल्या आहेत त्या भावनांची अर्थ हाक आपण या ठिकाणी ऐकून आज भारतीय जनता पक्षातर्फे आपण या ठिकाणी मंदिरं चालू करावे यासाठी म्हणून आपण या ठिकाणी गोळा झालेलो आहे। ज्या महाराष्ट्र सरकारने की सर्व महाराष्ट्रातील जे मंदिर आहे ते मंदिर बंद करावे, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच इश्यू आहे, या मंदिरामध्ये फक्त पुजाऱ्याचं पालन पोषण चालू आहे। ह्या चुकीच्या समजामुळे त्यांनी पूर्ण मंदिर हे बंद ठेवलेली आहे। पण हे मंदिरं चालू राहिली तर शेतकऱ्याच्या फुलापासून तर छोट्या मोठ्या दुकानाच्या दुकानदारापर्यंत त्यांचा उदरनिर्वाह ते त्या यांच्या मंदिराच्या माध्यमातून करतात। पण आज हे मंदिर सर्व महाराष्ट्रातले बंद असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे। या महाराष्ट्र शासनाने मंदिराचे वाईन शॉप ओपन केलेले आहे, ते फक्त आपल्याला त्यांना GST मिळाली पाहिजे, त्यांना जे उत्पन्न मिळालं पाहिजे फक्त महाराष्ट्र सरकारला, आणि ज्या गोरगरिबाला जे उत्पन्न मिळतं ज्या उत्पन्नात ते गोरगरीब सामील होतात आणि तो त्यांचा आपला उदरनिर्वाह करतो, असे मंदिरं बंद करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। निष्क्रिय शासन काय बंद करायचं आणि काय चालू करायचं एवढी समज त्याच्यामध्ये नाही, हे समज या भगवंतांनी त्यांना द्यावी। आणि या महाराष्ट्रामध्ये जे बंद झालेले जे मंदिर आहे ते नव्याने खोलावे, आणि या गरीब गोरगरिबाचा त्या शेतकऱ्याचा जो उदरनिर्वाह होतो तो परत चालू होईल। आणि अशा पिरियडमध्ये यांनी आता आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हे घंटानाद जे आंदोलन हे मंदिर खुला करण्यासाठी केलेलं आहे त्या आंदोलनाचा हे म्हणून आम्ही या कलमेश्वर आणि ब्राह्मणीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित आज हे मंदिर खोलावं यासाठी भगवंत लालूजी महाराजांना आम्ही सांगणे करतो की या महाराष्ट्रामध्ये या सरकारला 3 चाकाच्या सरकारला सद्बुद्धी देव आणि या महाराष्ट्रातले मंदिरं चालू करावे एवढीच आम्ही या विनंती करतो। आणि या सर्व आपण या यांच्या कार्यक्रमात आले त्याबद्दल आपले आभार मानतो। मंदिरे गुरुद्वार मस्जिद सगळ्यांनी बंद केले, पण आता 4 महिन्याचा काळ झाला, 4 महिन्याच्या काळ झाल्या असताना या शासनानं दारूचे दुकानं ते खुलले, पण मंदिर ज्याच्यावर लोकांचे पोट आहे, लोकांमध्ये गैरसमज करतो की पुजारीचं फक्त पोट आहे, पुजारीचं पोट नाही, मंदिराला फुलं लागतात, फुलाचा व्यवसाय करणारा जो पोट आहे, त्या फुल व्यवसाय करणारे शेतकऱ्यांचं पोट आहे, आणि इतर जे साहित्याच्या मंदिरामध्ये जातं त्या लोकांचा छोट्या मोठ्या उद्योग करून आपले पोट भरतात आणि मंदिरामध्ये आपला पुन्हा उदरनिर्वाह करतात। अशा लोकांचा
अशा लोकांचं त्या मंदिरावर पोट आहे. अशा पोट असताना सुद्धा मंदिर फक्त काही एक त्या डोक्यामध्ये एक विचित्र हे करून की फक्त पुरुषासाठी मंदिर आहे हे चुकीचा मेसेज देऊन हे शासन हे मंदिर बंद करून मंदिरच नव्हे तर मस्जिद गुरुद्वार बौद्धविहार चर्च या सगळ्या शासनानं बंद केलेलं आहे. आमचं सगळ्या शासनाला निवेदन आहे की त्यांनी हे मंदिर मंदिर असो मस्जिद असो की गुरुद्वार असो की चर्च असो सगळ्यांना खुलं केलं पाहिजे. कारण त्याच्यावर जे व्यवसाय आहे आणि जे व्यवसाय त्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी आहे ते पूर्वी चाललं पाहिजे. या शेतकऱ्याचा जो व्यवसाय आहे तो तरी या मंदिरावर चालतो कुणाचा व्यवसाय तो तरी लोकांचा चालला पाहिजे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने त्या मंदिराची प्रसिद्धीची पूर्ण विचार करावा आणि हे मंदिर पुन्हा करावं असं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याने आवाहन करतो आहे. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज जनतेला आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत. एनबीसीएन न्यूज के लिए कलमेश्वर से योगेश कोरडे की रिपोर्ट.